केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा या पाचही आमच्या भावंडांचं जोरदार टाळ्यांनी मी अभिनंदन करते. आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे की तुम्ही या आंदोलनामध्ये आज स्वतः आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसून तुमचं एक खूप मोठं योगदान देत आहात आणि या योगदानाची समाज नक्कीच जाणीव ठेवी. मागील कित्येक वर्षांपासूनची मराठा समाज बांधवांची ही मागणी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. कारण आज अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी आपण पाहतोय की आधी हे म्हटलं जायचं की मराठा समाज हा सामाजिक उतरंडीमध्ये कुठेतरी वरच्या स्थानावर होता आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. परंतु जर वास्तविकदृष्ट्या पाहिलं तर आज परिस्थिती ही आहे की सगळ्या ठिकाणी मराठा समाजातील अनेक मुलं ही मोठ्या प्रमाणात संघर्ष करतायत. आज या मुलांना शिक्षण त्या ठिकाणी आरक्षण नसल्यामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ज्यांनी शिक्षण घेतलंय या मराठा समाजातील मुलांना आरक्षण नसल्यामुळे त्या ठिकाणी नोकऱ्या लागत नाही आणि अतिशय वाईट अशी परिस्थिती आज मराठा समाजाची अनेक ठिकाणी आपण वाईट परिस्थिती झालेली दिसून येते. आरक्षण ज्यावेळी लागू केलं त्यावेळी आरक्षणाचा निकष जो होता तो आरक्षणाचा निकष होता की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला समोर आणण्यासाठी आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ज्याला म्हणतो आपण प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे सत्तेमध्ये किंवा त्या ठिकाणी कुठेतरी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये वाटा दिला गेला पाहिजे. ही होती आरक्षणाची संकल्पना. आणि आरक्षणाची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली ती